नमस्कार आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आणि माझी विरोधी पक्ष नेते आणि अर्थातच त्यांच्यासोबत मनमोकळी चर्चा करायचे या चर्चेमध्ये सुरुवात करताना पहिला प्रश्न प्रवीण दरेकर तुम्हाला विचारायचा हाच आहे की वीस दिवस उरलेले आहेत आणि पुढच्या वीस दिवसामध्ये असं काय घडणार आहे महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये तुम्हाला असं वाटतं आहे की येणाऱ्या काळातली जी सत्ता असेल ती कुणाची असेल शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये जी सत्ता असणार आहे ती महायुतीचीच असणार आहे याचं कारण जर निवडणूक जिंकण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या आजच्या परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये असणारे पक्ष प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीने आर पी आय यांच्याकडेच त्या गोष्टी आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे संघटन ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर निवडणुका लढवायच्या असतात तो कार्यकर्ता आज निष्ठेनं झोकून देऊन काम करणारा कधी काळी शिवसेनेत उद्धव ठाकरेंचा होता तो आज या महायुतीच्या पक्षांमध्ये आहे त्याचबरोबर कॅडर आज, आज पक्षामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जे विकास असतो तो विकास पाच वर्षाच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून दाखवला होता गेली दहा वर्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी देश प्रगतीकडे जातोय महाराष्ट्राला मदत होते आणि विशेष इमिजिएट तुलना करण्यासारखी गोष्ट म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब दोन वर्ष अडीच वर्ष सत्तेत होते त्यावेळेला ठप्प महाराष्ट्र या लोकांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि देवेंद्रजींनी जे सरकार त्या ठिकाणी घडवून आणलं hmm. महायुतीचं सरकार तो दोन वर्षाचा कालावधी जर पाहिला hmm. तर गरिबाच्या कल्याणासाठी असणाऱ्या योजना असतील महाराष्ट्रातील प्रकल्प असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल सर्वार्थानं या ठिकाणी महाराष्ट्र प्रगतीकडे जातो आहे hmm. hmm. आणि त्याच्यामुळे माहोल आज उत्तम आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून येणाऱ्या काळामध्ये महायुती प्रचंड बहुमत घेऊन पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेत विराज पण हे जे तुम्ही म्हणताय प्रचंड बहुमत वगैरे पण त्याबरोबरनं गेल्या काही काळामध्ये अगदी शेवट शेवटपर्यंत जागा वाटपामध्ये इतकी सगळीकडे म्हणजे दो दोन्हीकडे केवळ महायुती असं नाही मी म्हणत महाआघाडी असेल महायुती असेल पण महायुतीमध्ये सुद्धा जागा आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये अनेक असे प्रश्न समोर आले की ज्यामुळे एक बंडखोरी आणि बऱ्याचदा एकमेकांच्या पक्षाच्या मध्ये जाण्याची प्रक्रिया ही सुद्धा झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही की त्याचा फटका कुठेतरी येणाऱ्या काळात बसेल मंदारजी आपल्या घरी तीन चार भाऊ असले तर वाटणीवर ना काय होते तुम्ही सगळीकडे फिरता त्यामुळे तुम्हाला माहीत आहे अगदी भाऊ बहिणींच्या मध्ये बहीण असली तर अलीकडे बहीण पण आपला वाटा मागायला त्या ठिकाणी येते आणि अशा वेळेला ज्या वेळा तीन तीन चार चार पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवतात त्यावेळा स्वाभाविकपणे एका पक्षाला जागा जाते तीन पक्षाच्या तिथल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पक्षासाठी त्या ठिकाणी कष्ट उपसलेले असतात तिथल्या जनतेसाठी आपापल्यापरीनं त्या ठिकाणी सेवा दिलेली असते कामं केलेली असतात मग ऑल ऑफ सडन एकदम त्यांना चला कुणीच फॉर्म भरायचा नाही कुणीच लढायचं नाही असं आपण नाही बोलू शकत कारण वीस वीस तीस तीस वर्ष जर कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पक्षासाठी योगदान असेल समाजासाठी तिथल्या विकासासाठी योगदान असेल तर त्यांनाही वाटतं की त्या ठिकाणी मी लढलं पाहिजे पण मग ही 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 तुम्हाला असं वाटत नाही की आत्ताच्या राजकारणाची सगळ्यात मोठी मर्यादा आहे कारण भाजपसारखा का एवढा मोठा पक्ष ज्याच्यामध्ये भाजपच्या सुद्धा अनेक कार्यकर्त्यांना यावेळेला खूप सारी कॉम्प्रोमाइजेस करावं नक्कीच तुम्ही सगळ्यात बघाल तर नुकसान जास्त कार्यकर्ता म्हणून पक्ष म्हणून त्या ठिकाणी आमचंच आहे कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आज ताकदीचे उमेदवार असणारा आमचाच पक्ष त्या ठिकाणी परंतु भारतीय जनता पार्टी कधी ओव्हर एस्टिमेशन स्वतःचं करत नाही त्यांनी या ठिकाणी आम्ही जास्त जागा लढवण्यापेक्षा महाराष्ट्राला एका स्थिर सरकारची गरज आहे ज्या वेळा राज्यामध्ये अस्थिर सरकार होतं महाराष्ट्रातला विकास ठप्प होता डेव्हलपमेंट ठप्प होती उद्योगधंदे येत नव्हते आणि डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे केंद्रामध्ये पण त्याच पक्षाचं सरकार असेल राज्यात पण त्या विचाराचं सरकार असेल तर मला वाटतं प्रगती त्या राज्याची गतीनं होते त्याच्यामुळे आम्ही काय होतोय आम्हाला किती जागा मिळत आहेत यापेक्षा आम्हाला एकत्रितपणे महायुती म्हणून सरकार आणलं तर महाराष्ट्राच्या लोकांना आम्ही चांगल्या पद्धतीनं डिलिव्हरी देऊ शकतो शेवटी पक्ष व्यवस्था ह्या लोकांसाठी आहेत मी आमदार होतो आहे मी मंत्री होतो आहे मी मुख्यमंत्री होतो आहे यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला मी काय देणं लागतो आणि ते देण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे हे समजून घेणारे तिन्ही पक्ष आहेत पण पण या बरोबर मनसेशी सुद्धा आहेत मनसेने सुद्धा भरभरून स्तुती केलेली आहे मनसेने म्हणजे राज ठाकरे आता म्हटलं की पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचा असेल भाजपचा असेल असं त्यांचं म्हणण्याचं राजकारणा पलीकडे जाऊन एक गोष्ट तर मान्यच करावी लागेल राजकोट ठाकरे साहेब एक स्पष्ट वक्ताना दिलखुलास नेता आहे आणि परिणामांची पर्वा न करता जे योग्य वाटतं ते बेधडक करतात mm. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असा कुठलाही पक्ष नाही की मी लढवणार नाही पण कुणाला तरी सपोर्ट करेन mm. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत mm. यासाठी त्यांनी बिनशर्त विनाअट पाठिंबा दिला mm. आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे मला वाटतं काही चुकीचं नाही hmm. आहे आणि आज त्यांनी एक भूमिका घेतली की महाराष्ट्रामध्ये त्यांनी जास्तीच्या जागा लढवल्या त्याचं कारण मंदारजी जी आहे की त्यांना पक्षाचा विस्तार करायचा आहे hmm. त्याच्यामुळं त्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी चिन्ह पोचावं आणि अशा वेळेला जे फॅक्च्युअल पोझिशन आहे ते मांडण्याचं नेहमीच ते धाडस करत असतात किंवा hmm. बोलत असतात तसं या ठिकाणी वरुन, वरुन, थे 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 थे। का थे, या राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येईल हे त्यांच्या असणाऱ्या अभ्यासावरून आकलनावरून किंवा त्याला जनतेची पल्स कळते नाडी कळते त्या ठिकाणी आणि त्यामुळे आज जनमनाचा कानोसा काय आहे याचा आधार घेऊन ते या ठिकाणी त्यांनी महायुतीची सत्ता येईल किंवा भाजपचा मुख्यमंत्री येईल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं आलं असं पण मुंबईमध्ये तुमचा प्रमुख शत्रू कोण असणार आहे प्रमुख विरोधक कोण असणार आहे काँग्रेस महाविकास आघाडी की शिवसेना ना अर्थात महाविकास आघाडीचं आणि त्याच्यात हे सगळं आलं काँग्रेसही आलं तुमचं एक उभाटा आली आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांची आली प्रश्न या ठिकाणी मित्रत्वाचा किंवा शत्रुत्वाचा नाही आहे आमचं शत्रुत्व इथल्या प्रश्नांशी आहे इथल्या मुंबईच्या विकासासंदर्भात जे जे लोक त्या ठिकाणी अपयशी ठरलेत ते आमचे शत्रू आहेत कारण आपण बघाल मुंबईचा जर विचार केला तर गेली वीस पंचवीस वर्ष कोणाचं राज्य मुंबईवर होतं hmm. मुंबईकरांनी त्या ठिकाणी निर्विवादपणे hmm. मातोश्रीच्या हातात सत्ता दिली बाळासाहेबांनी त्यांच्या स्टाईलनी जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं hmm. परंतु नंतरच्या काळात आपण काय झालं मुंबई ठप्प झाली hmm. आणि आज आपण बघाल की दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो वीस वर्षाच्या गतीनं त्या ठिकाणी काम झालंय आपण hmm. आज मेट्रो रेल बघा मेन मोनोरेल बघा आज मुंबईचं कॉन्क्रिटीकरण होते सगळ्यात एक लँडमार्क म्हणून आपण कोस्टल रोडने जा hmm. कोस्टल रोडने जाताना बदलत्या मुंबईचं चित्र तुमच्या नजरेसमोर येतं hmm. अरे तर आपण परदेशात कुठे नाही ना अशा hmm. प्रकारचा जेव्हा फील येतो मी तुम्हाला अत्यंत hmm. आत्मविश्वासानं सांगतो hmm. आमच्या राज्यातल्या येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये मुंबईचा सिंहाचा वाटा असेल मुंबईकरांचा फार मोठा वाटा असेल एम एम आर रिझनचा त्या ठिकाणी वाटा असेल आणि एखाद दुसरा अपवाद वगळला तर सगळे आमदार महायुतीचे त्या ठिकाणी येतील यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे एक 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 पण घरांचा प्रश्न म्हणजे मुंबईचा विषय आला म्हणून मी तुम्हाला विचारतो कारण तुम्ही त्याच्यामध्ये कार्यरत आहात बऱ्यापैकी तर हा जो घरांचा विषय आहे सामान्य नागरिकांच्या घरांचा विषय अनेक वर्ष प्रलंबित आणि अशा वेळेला मुंबईमध्ये शिवडीसारखा मतदारसंघ असेल जिथे मनसे आणि उबाठा अशी तिथे लढत दिसते आता तिथे तुम्हाला कुठला विरोधक म्हणून किंवा तिथे तुमच्या तुमच्यातनं कोणाला देणं हे शक्य झालं नाही तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलात कधी काळी शिवसेनेचा म्हणजे तत्कालीन शिवसेनेचा मध्यमवर्गीय हा बाले किल्ला वसाहत्या बालेकिल्ला होत्या बेस्ट वसाहत असेल शिवडीच्या वसाहती असतील कामगार वसाहती असतील चाळी असतील म्हाड्याच्या वसाहती असतील यांनी भरभरून त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या मागे जन्नादार उभा केला दुर्दैवानं त्यावेळेला बाळासाहेबांनी एक चांगली योजना आणली होती एसआरएच्या माध्यमातून मुंबईत झोपडमुक्त झोपडपट्टी मुक्त झाली एसआरए योजना आणली की म्हणजे बाळासाहेबांचं एक वेगळंच व्हिजन होत परंतु नंतरच्या काळात काय झालं आपण मुंबईतला मराठी माणूस नंतर कुठे गेला वसई विरारला गेला कल्याण डोंबवली अगदी कसाऱ्यापर्यंत गेला मग मा या माणसाला मुंबईत घर घेता आलं नाही त्याचं घर टिकवता आलं नाही याला जबाबदार कोण आहे त्याच्यामुळं आज मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या माध्यमातून धन्यवाद देत मी एक परिषद घेतली होती गोरेगावला हाऊसिंगची ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेसाहेब होते देवेंद्रजी होते गृहनिर्माण मंत्री आणि सगळ्या संबंधित अधिकारी आणि मंत्री होते तिथे त्यांनी मुंबईतल्या हाऊसिंग सेक्टरमध्ये आमूलाग्र त्या ठिकाणी बदल केले जवळपास वीस मागण्या होत्या अठरा जी आर काढली आज आपण शिवडीचा उल्लेख केला आज अभिद्यनगर नगर वसाहत आहे त्या ठिकाणी त्यांनी शब्द दिला होता की अभिद्य नगराची वसाहतीचा शासन पुनर्विकास करेल एन डीच्या मार्फत आज त्या लोकांना अडीचशे स्क्वेअर फिटाचं की दोनशे स्क्वेअर फिटाचं घर आहे मंदार जी आज ते सातशे पस्तीस मिनिमम टेंडरमध्ये साडेसहाशे देतील जे काय देतील ते आज त्यांच्या आयुष्यामध्ये खरी दिवाळी आहे ही दिवाळी आज साजरी करत असताना आज अभिद्यनगरच्या वसाहतीमध्ये आज त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा होतो mm -hmm. आहे वरळी बी तेच झालं पोलिसांच्या संदर्भात देवेंद्रजींनी निर्णय घेतला आणि मुंबईकरता एक मी अत्यंत नाविन्यपूर्ण योजना आणले सेल्फ डेव्हलपमेंट mm -hmm. विदाउट बिल्डर हाऊसिंग सोसायटीला रिडेव्हलपमेंट करायचं असेल मुंबई जिल्हा बँकेला शासनाने नोडल एजन्सी नेमलं आहे राज्य सहकारी बँकेला नेमलं आहे आम्ही फंडिंग किंवा इतर परवानग्यासंदर्भात शासन मदत करेल आणि आज सरकार डेव्हलपमेंटमधना बिल्डर जागा देईल hmm. त्यापेक्षा जास्तीची जागा देणारा एक, एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आम्ही सुरू केला आहे hmm. मी दोनच उदाहरणं तुम्हाला hmm. सांगतो hmm. गोरेगावला अजित कुमार सोसायटी आहे चारशे स्क्युअरफिटाचं चा घर होतं त्यांना बिल्डर साडेचारशे पण देत नव्हता कारण hmm. फिजिबिलिटी होत नव्हती hmm. त्यांनी सेल्फ डेव्हलपमेंट केला मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्याने आठशे स्क्वेअरफिटाच्या घरात आज गोरेगाव वीसची लोक राहायला गेली अभिलाषा सोसायटी आहे त्या ठिकाणी कवठणकर नावाचे चे प्रमोटर आहेत दोनशे नव्वद स्क्वेअर फिटाच्या घरात राहत होते आज तुम्हाला कदाचित चमत्कार वाटेल जाजू वाटेल नऊशे वीस स्क्वेअर फिटाच्या घरात आज राहायला ते जाणार आहेत दोनशे नव्वद सर्वसामान्य पत्र्याच्या चाळीचं घर जास्त माडामध्ये आज बारा माळे उभे राहिले म्हणजे ह्या चमत्कार आणि हे कोणामुळे शक्य झालं फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी या सगळ्या गोष्टींना राजाश्रय दिला हाऊसिंग सेक्टरमध्ये त्या ठिकाणी मोठे मोठे निर्णय केले जी आर केले त्याचा परिणाम आज त्या ठिकाणी मुंबईतल्या शेवडी सारख्या वसाहती आहेत किंवा म्हाडाचे जे लेआउट छप्पन आहेत किंवा एस सार गतीनं त्या ठिकाणी डेव्हलप होताना आपल्याला दिसतंय ही देण माहिती सरकार एक एक आणखीन महत्वाचा प्रश्न आहे की ज्या प्रश्नाची खरं तर तुमच्याकडनं मोकळं उत्तर पाहिजे त्याचं कारण असं आहे की गेले काही काळ जे मराठा आरक्षण आणि हा जो सगळा विषय सुरू आहे ज्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा खूप सातत्यानं भूमिका घेतलेली आहे ज्या भूमिकेमध्ये तुम्ही, तुम्ही मनोज जरांगे पाटलांचा विरोध केलेला आहे मनोज जरांगे पाटलांचा उघड भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सुद्धा त्यांनी तोप डागलेली आहे आत्तापर्यंत काय तुम्हाला वाटतं की हे तुम्ही का सोडवलं नाही त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या का नाही सोडवलं मंदार एक गोष्ट लक्षात ठेवा झोपलेल्याला जागा करता येतं झोपेचं सोंग केलेल्याला तुम्ही किती गदागदा हलवलत तर जागा म्हणजे तुमचं म्हणणं तुम्ही गोष्टीच मी, मी नहीं। नहीं। तुम्हाला वर्णन करतो देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षणावरून विलन बनवायचं काय कारण आपण मला त्यांच्या चुका सांगा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं कोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेलं नाही उलट पक्षी नह नंतरच्या काळात उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार आलं ज्या गोष्टी कोर्टात ट्रान्सलेशन देणं असेल कौन्सिल देणं असेल ज्या पद्धतीनं हायकोर्टात सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला पाहिजे होती ते दुर्लक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांचं झालं आणि ते आरक्षण गेलं काय दोष आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला सारथीसारखी संस्था दिली आज हजारो मुलं आय एस आय पी एस होत आहेत परदेशात शिक्षण घेत आहेत त्यांनी त्या ठिकाणी एक लाख उद्योजकांना अण्णासाहेब hmm. आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून रोजगार मिळतोय सगळीकडे वसतिगृह होत आहेत आज प्रचंड अशा प्रकारची मराठा समाजाच्या मुलांसाठी अधिसंख्य भरती झाली hmm. आज प्रमोशन्स झाली कुणी केलं hmm. मग तुम्ही कोणतरी सांगताय तुम्हाला काय पाहिजे नेमकं तुम्हाला ओबीसीतनं आरक्षण पाहिजे याच्यावर आम्ही स्पष्ट भूमिका घेतली hmm. मग तुम्ही आम्हाला का टार्गेट करताय Hmm. सरकार म्हणून करायचं तर मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत पण पन भाजप आणि देवेंद्र फडणवीस साहेब टार्गेट आपण करताय असं hmm. मला म्हणायचं नाही की मुख्यमंत्र्यांवर टीका करा किंवा अजितदादांवर करा पण मग महाविकास आघाडीला काय विचारत नाही hmm. तुम्ही ओबीसीतनं आरक्षण देणार आहात का hmm. काय त्यांची भूमिका आहे त्यांना विचारणार नाहीत hmm. त्यांना सांगा तुमच्या अजेंड्यावर आण ना ओबीसीतनं आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ द्या सगळी मतं त्यांना त्यांना विचारणार नाही उद्धव ठाकरे साहेबांनी तर कधी भूमिकाच घेतली नाही आरक्षणाची त्यांना तुम्ही विचारणार नाही मग तुम्ही टार्गेट करून ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांना बोलता ज्या वेळेला भाजपला बोलता त्यावेळेला आम्ही गप्पा बसायचं बरं जरांगी काय आमचे दुश्मन आहेत का विरोधक आहेत का मी अनेकदा त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बोललो की त्यांची भूमिका प्रामाणिक आहे पण कोणतरी त्यांना भरकटवतंय कोणतरी त्यांना चालवतोय आपल्या राजकारणासाठी पण असं कोण आहे महाराष्ट्रामध्ये चाळीस चाळीस पन्नास वर्ष राज्य केलं चार चार पाच पाच वेळा मुख्यमंत्री झाले त्यांना विचारत नाही तुम्ही आरक्षण का दिले नाहीत एकोणीसशे चौऱ्याण्णव कि सांगता येणार नाही त्याच्या अगोदर पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना पन्नास टक्क्याचा कोटा कोणी फुल केला सोळा टक्के त्या टाकून पन्नास टक्क्याचा कोटा तेव्हा काने पवार साहेबांना आठवलं की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मग तुमच्या हातात जेव्हा होतं तेव्हा द्यायचं नाही आता काय भूमिका आहे त्यांची ते देणार आहेत का ओबीसी मधनं आरक्षण मग तुम्ही त्यांना विचारणार नाहीत त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील तिथे मी पाडणार मग तुम्ही तुमची भूमिका काय भाजप हा तुमचा गोल आहे की मराठा समाजासाठी काही मिळवणं गोल आहे आज तुम्ही मला सांगा शिंदे साहेबांनी जाहीरपणे शपथ घेऊन जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला नतमस्तक होऊन सांगितलं मी आरक्षण देईन एस ए सीचं आरक्षण दिलं ते काय नाकारलं नाही अजून चालू आहे त्या आरक्षणाचा लाभही त्या ठिकाणी मिळतोय बरोबर आहे मग त्यांनी दिलं नोंदी पहिल्या हाताच्या बोटावर पाच पन्नास नोंदी व्हायच्या आज लाखोच्या संख्येत कुणबी नोंदी त्या ठिकाणी येत आहेत मग हा प्रोग्रेस नाही आहे का सरकार तुम्हाला, याचा, तुम्हाला प्रश्न नाही सा ना त्यांचा एकीकडून आरक्षण मागता दुसरीकडे त्याच हनवटीला हात लावायचा निवडणूक लढवायची म्हणून मुस्लिम समाजाच्या आमच्या इम्तियाज जलीलला तुम्ही मिठ्या मारताय मग तुमचा उद्देश काय आहे तुम्ही मराठा समाजासाठी ज्यांनी कस्ता खाल्ल्या मराठा समाजासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं उदाहरणात मी सांगतो राजेंद्र राऊत आहेत राजेंद्र राऊत बार्शीचे आमदार मराठा महासंघाचं काम करायचं गेले वीस वर्ष मराठा समाजासाठी काम करतायत त्यांना टार्गेट का करता बरं त्यांना टार्गेट करताय कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या मदतीसाठी पण तिथे उबारु जाऊन सांगितलं ना भाजपातच कोणाच्या तिथे जर दिलीप सोपल आहेत त्यांना तुम्ही मदत करताय तो भला माणूस आणि जो मराठा समाजासाठी राबलाय तो भला माणूस नाही म्हणजे तुमच्या भूमिकेला कुठेतरी वास येतो आणि आमचं तेच म्हणणं आहे ना आम्ही दरांगीना पूर्ण समर्थन देऊ तुमची भूमिका ट्रान्सपरंट असली पाहिजे तुमची भूमिका ज्यावेळेस संशयातीत वाटते त्यावेळेला आमसारखं माणूस बोलत असतो नाही तर दरांगीना सगळ्यांनी डोक्यावर त्या ठिकाणी घेतलेलं ना, ना। परंतु तुमचा फोकस हल्ला कोणतरी तुम्हाला चालवतंय कोणाची तरी बाजू घेतल्यासारखं दिसतंय आता आणखी स्पष्टपणे दिसेल जेव्हा आता विड्रॉवलची डेट येईल त्यावेळेस कुठे कुठे उमेदवार आहेत कुठे नाही आहेत त्यावेळेला यांच्या मनामध्ये नेमकं काय दडलंय हे त्या ठिकाणी बाहेर चॉईसचा मुख्यमंत्री कोण असणार अर्थात माझ्या चॉईसचा मुख्यमंत्री जसं प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं तर माझ्या चॉईसच्या सर्वात पहिली पसंती अर्थात देवेंद्र फडणवीस पण येणाऱ्या वीस तारखेपर्यंत तुम्हाला असं वाटतं की भाजप तितक्या जागा भाजपला कदाचित महायुतीचे जे हे सगळे घटक पक्ष आहेत मित्र पक्ष आहेत त्यांच्या त्यांच्या तुलनेमध्ये अधिक जागा मिळतील आणि त्या अधिक जागा आपल्याला गरज पडणार नाही आज आपल्याला सांगतोय भारतीय जनता पार्टी एकशे वीसच्या आसपास त्या ठिकाणी दोन तीन मागे पुढे दोन तीन वर एवढ्या जागा त्या ठिकाणी निश्चितपणे मिळवेल याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा मूळ आज त्याच पद्धतीत आहे देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या पद्धतीनं काम करत आहेत जी महाराष्ट्राला त्या ठिकाणी ताकद देत आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या महायुतीलाच प्रचंड यश मिळणार आहे परंतु त्यात मोठा पक्ष आमचा असल्यामुळे स्वाभाविकपणे जास्त जागा त्या ठिकाणी आमच्याच येतील परंतु आमच्या मित्रपक्षांनाही त्या ते ठिकाणी त्यांचा स्ट्राईक रेट ही अत्यंत उत्तम असेल अच्छा धन्यवाद आपण प्रवीण दरेकर यांच्यासोबत मनमोकळी चर्चा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये थेट त्यांनी जी त्यांची भूमिका आहे ती सांगितलेली आहे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वीस दिवसामध्ये आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्रामध्ये मतदान नंतरची परिस्थिती काय असणार आहे पण त्यापूर्वीची परिस्थिती आम्ही तुमच्यासोबत तुमच्यासमोर घेऊन येतो आहे धन्यवाद नमस्कार